अहमदनगर पोलीस मुख्यालय या ठिकाणी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. मित्रांनो, आपला जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा आहे. सामाजिक, राजकीय, सहकार, शिक्षण यासह विविध क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारा हा जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या सर्वांच्या मनात एक निश्चित असे चित्र आहे. सर्वांच्या सहकार्याने आणि प्रशासनाच्या मदतीने चित्र प्रत्यक्षात आणण्याचा आपण निश्चित प्रयत्न करू. कृषीप्रद योजनांच्या बाबतीत आपला जिल्हा आघाडीवर आहे. उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियानात आपण राज्यात प्रथम क्रमांकावर आहोत. आतापर्यंत 11,874 लाभार्थ्यांना 76.9 लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून जिल्ह्यात आतापर्यंत 348.32 लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले गेले आहे. सध्या जिल्ह्यातून येणाऱ्या विविध महामार्गाचे काम सुरू आहे. काही कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. ती पूर्ण झाल्यावर जलद जलवळण चालना मिळेल. जिल्ह्यात आरोग्य सेवा बळकटी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 45 रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला. याशिवाय गाव पातळीवर कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लढणाऱ्या जिल्हा परिषद सर्व अधिकारी कर्मचारी यांना 50 लाख रुपयांची विमा कवच आपण दिले आहे. राज्यातील 5 कोटी ग्रामीण भागातील जनतेला आर्सीजी अल्बम किट आणि आयुर्वेदिक गोळ्याचे वाटप केले गेले आहे. जिल्ह्यातील कायदेशीर सुव्यवस्था बळकट करण्यासाठी पोलीस दलाचे सक्षमीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे. नाविन्यपूर्ण योजनेतून पोलीस दलासाठी 20 नवीन वाहने आपण आता देत आहोत. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.